येवला शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या बाऊलगाव शहरात बिबट्यानं गायीचे वासरू फस्त केले असून वन विभागानं तातडीनं या ठिकाणी पिंजरा लावला आहे. दिनांक 10 ऑगस्ट मंगळवार रोजी येवला शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या अवघ्या 2 किलोमीटर अंतरावरील बाऊलगाव शहरात बिबट्यानं 9 ऑगस्ट रोजी रात्री गायीच्या एका 6 महिन्याच्या वासरावर हल्ला करून ते फस्त केले आहे. बिबट्याच्या दर्शनानं शेतकरी वर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वन विभागानं तातडीनं या भागात पिंजरा लावला आहे. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा देखील केला असून पिंजरा लावण्यात आल्याप्रसंगी वनरक्षक श्री प्रसाद पाटील यांनी शेतकऱ्यांना व नागरिकांना धीर देत आवाहन केले आहे की परिसरात 6 ते 7 या वेळेत फिरू नये असे आवाहन यावेळी वन विभागानं केले आहे. याप्रसंगी गीताराम गरुड, संजय गाडेकर, अशोक गाडेकर, सागर गाडेकर, किरण गाडेकर, राजू गरुड व वन विभागाचे कर्मचारी व चालक सुनील भुरुक उपस्थित होते. आपण इथे पिंजरा लावलेला आहे सोनवणे यांच्या मळ्यामध्ये गट नंबर 127. इथे 2 दिवसापूर्वी एक वासरू मेलेलं आहे, तर आपण ते वासरूची पाहणी केल्यानंतर ठसे आढळून आले. तर नागरिकांच्या प्रिकॉशनसाठी आणि येवला इथून खूप जवळ असल्या कारणाने आपण इथे पिंजरा लावलेला आहे. तर आमची नागरिकांना विनंती राहील की एक तर सायंकाळी आणि सकाळी 6 वाजेपर्यंत कोणी अंधाराचं या रस्त्याने ट्रॅव्हल करू नये आणि तसं कुठलीही समस्या जाणवल्यास की वन विभागाला त्वरित कळवावी.